पोलीस ठाण्याअंतर्गत एक शारीरिक छळ करण्याचा गुन्हा उघडकीस आलाय, ज्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार नोंदवली होती की काही दिवसांपासून एक मुलगा तिला त्रास देतोय. तरुण व तरुणी हे काही दिवसांपासून एकमेकाला ओळखत होते, त्यामुळे आरोपीने तिचे काही फोटो काढून घरच्यांना दाखवतो असे म्हणत पाठलाग करत होता आणि हात पकडून छळ करण्याचा प्रयत्न देखील करत होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, तसेच पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. काल फिर्यातील फिर्यादी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगीने रिपोर्ट दिली होती की एक मुलगा तिला परेशान करतो. त्याच्यावरून पोलीस स्टेशन 5 पावली येते, कलम 354 ड पोक्सोमधले 8 आणि 12 कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील जे फिर्यादी आणि जो आरोपी आहे यांचे डिसेंबर 2021 पासून ते एकमेकांना ओळखत होते. आरोपी याने तिला तिचे फोटो काढलेले होते, ते फोटो दाखवून तिला तुला तिच्या घरच्यांना सांगतो असं म्हणून ते जबरदस्ती करून चुंबन घेण्याचा प्रयत्न करत होता. तसं तिच्या वारंवार पाठलाग करत होता आणि माझ्यासोबत चल म्हणून तो तिच्या हात मुलीचा हात वगैरे पकडलेला होता. त्यावरून त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी करण बडोले या सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास हे पोलीस PSI भार्गव हे करीत आहेत.